नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील ज्या राहिलेल्या शाखा आहेत त्यांचे निकाल कधी लागतील, त्यानंतर निकाल लागल्यानंतर बॅकलॉगचे फॉर्म कधी भरावे, आणि विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांचे जे निकाल आहेत ते विथेल्डमध्ये येत आहेत, तर या विद्यार्थ्यांनी काय करावं या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. कारण काल मी स्वतः अमरावती विद्यापीठामधील परीक्षा विभागातील महत्त्वाच्या एका व्यक्तीशी संपर्क केला आणि त्यांनी जी माहिती दिली तीच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शाखेत शिकत असाल आणि अमरावती विद्यापीठामध्ये असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे आणि आवडल्यास लाईक करा, त्याचप्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आत्ताच प्ले स्टोअरवर जाऊन किंवा खाली डिस्क्रिप्शनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून शब्दांकुर हे ॲप डाउनलोड करा. सर्व स्टडी मटेरियल तिथे अवेलेबल आहे. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या विद्यापीठातील जे निकाल आहेत ते खरंच खूप दयनीय अवस्थेत बाहेर येत आहेत. कारण अनेक शाखांचे जे निकाल आहे 20-30% आहेत, त्यामुळे प्रचंड प्रमाणात जे विद्यार्थी आहेत ते नापास होत आहेत. म्हणून आता आम्ही नापास तर झालो आहेत किंवा आमचे 1-2 विषय बॅक राहिले आहेत, तर आता बॅकलॉगचे फॉर्म कधी निघतील या संदर्भात प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तर लक्षात घ्या, जर तुम्ही अंतिम वर्षाचे असाल तर अंतिम वर्षाच्या ज्या बॅकलॉगचे ज्या पेपर असतात ते लवकरात लवकर होत असतात, त्यामुळे परीक्षेच्या निकालानंतर 15-20 दिवसाच्या आताच अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बॅकलॉगच्या फॉर्मला सुरुवात होईल. आणि लवकरात लवकर म्हणजे पुढील 1-1.5 महिन्यातच तुमची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होईल. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तरी काळजी करू नका. आता राहिलं बाकीच्या विद्यार्थ्यांचं, तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचेसुद्धा बॅकलॉगचे प्रोसेस जे आहे ती लवकरात लवकर सुरू होईल, किंवा नाही तर रेग्युलर जे असतात म्हणजे जे ऑड सेमिस्टर आहे त्यांच्यासोबत तर त्यांच्या परीक्षा या पार पडतच असतात, त्यामुळे त्यांनी तरी काळजी करू नका. हेच महत्त्वाचं मला इथे सांगायचं आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं रीचेकिंग. तर रीचेकिंग जी आहे ती BA, BCOM, BSc, फार्मसी, इंजिनिअरिंग, लॉ आणि सर्वच ज्या काही शाखा आहेत त्या सर्वच शाखांची जी रीचेकिंग आहे ती चालू झालेली आहे. रीचेकिंग किंवा फोटोकॉपी जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपल्या चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये ते अवेलेबल आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा तिसरा प्रश्न आहे की जर पेपर विथहेल्ड राहिला तर मग काय करावं. लक्षात घ्या, पेपर विथहेल्ड राहतो याचं कारण असं असतं की तुम्ही अगोदरचे जे सेमिस्टर असतात त्याच्या मार्कशीट त्या झेरॉक्स महाविद्यालयामध्ये जमा करायला नकार देता किंवा कंटाळा करता आणि त्याचाच परिणाम म्हणजे विथहेल्डमध्ये तुम्हाला भोगावा लागतो. म्हणून लक्षात घ्या की कधीही कोणतंही सेमिस्टर असताना जेव्हा नवीन फॉर्म भरता तेव्हा जुन्या मार्कशीट जमा करायच्या, तेव्हाच कुठे विथहेल्ड रिझल्ट राहत नाही. तर आता ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट विथहेल्ड असेल त्यांना एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर तुमच्या ज्या अगोदरच्या सेमिस्टरच्या मार्कशीट असतील सर्व, समजा तुम्ही 6व्या सेमिस्टरला, तर 1, 2, 3, 4, 5 अशा 5 सेमिस्टरच्या मार्कशीटची झेरॉक्स काढा आणि लवकरात लवकर तुमच्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात द्या, किंवा डिरेक्टली महाविद्यालयात न नेता सरळ विद्यापीठामध्ये जा आणि तिथे त्या जमा करा. म्हणजे लवकरात लवकर तुमचे रिझल्ट डिक्लेअर होतील आणि विथहेल्ड सारखी समस्या पुन्हा उद्भवणार नाही. आशा करतो आता ही माहिती तुम्हाला नक्कीच कळालेली असेल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.